श्री राहुल गांधी जी के आदेश पर कांग्रेस पार्टी, हमारे गोवा कांग्रेस, आप देख रहे हैं हमारे पूर्व मुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष, पूरा कांग्रेस, महिला कांग्रेस, यूथ कांग्रेस, NSUI, महंगाई के खिलाफ पूरे देश में, हर देश की राजधानी में इस तरह का महंगाई के खिलाफ, पेट्रोल डीजल LPG गैस के बड़े दामों के खिलाफ प्रोटेस्ट हो रहा है। कांग्रेस पूरे देश में दबाव बना रही है। मुझे खुशी है गोवा के अंदर भी लोगों का पूरा सपोर्ट मिल रहा है। दबाव हम केंद्र की सरकार पर, BJP की गोवा की सरकार पर बना रहे हैं कि पेट्रोल डीजल के ऊपर जो एक्साइज ड्यूटी है उसे खत्म किया जाए, पेट्रोल और डीजल को GST के दायरे में लाया जाए और लोगों को महंगाई से राहत मिलनी चाहिए। इसी मांग के साथ आज हम गोवा की सड़कों पर निकलेंगे और लोगों की इस मांग को दिल्ली तक पहुंचाने का काम करेंगे। पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? As a part of All India Congress Committee, आज North Goa District Congress Committee ही साइकिल रैली करता, पर South Goa District Congress Committee अशीच एक साइकिल रैली मडगांव केल्ली। आज आम्ही पणजेन करता, आम्ही डिमांड करता की पेट्रोलाचो प्राइस तो रिटेल प्राइस असा, जेजेर तुम्ही टॅक्स भरून तो 100 कडे पावयतात तो प्राइस एक्चुअली 35 to 36 रुपये असा। सो सरकारान इमिजिएटली लोकांक रिलीफ दिवपा खातीर तो प्राइस असा तो 35-36 रुपयांचेर हाडचो, कारण गेले ते पळयले जाल्यार पिरियडाक जवळ जवळ 60-65 times पेट्रोल प्राइस आणि डिझेल प्राइस ह्या सरकारान वाढिल्लो असा। पेट्रोलियम प्राइस जवळ जवळ 250% वाढिला आणि डिझेलचो प्राइस जवळ जवळ 850% वाढिल्लो असा। आणि हे सगळे करता असताना गेल्या 7 वर्षांक केंद्र सरकारान जवळ जवळ 35 लाख करोड रुपया लोकांच्या बोल्सातल्यान टॅक्साच्या रुपांनी काढलेलो असा, आणि तो जो जो 22.5 लाख केंद्र सरकार कलेक्ट करता आणि 13.5 लाख सुमार साऊथ गोवा स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करता। LPG प्राइस आम्ही असताना जवळ जवळ 350-400 रुपये आशिल्लो, तो आज प्राइस झाला 850 रुपयाचे, जवळ जवळ 6 times हिणी प्राइस LPG वाढिल्लो असा। आणि त्या भायर रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर टॅक्स म्हणून वेगळे टॅक्स घातला, जवळ जवळ 4 लाख करोड लोकांच्या बोल्सांनी हिणी लुटल्या। सो दीस इज द लूट बाय मोदी गव्हर्नमेंट at a times when people was seeking some help from the central government. On the contrary, central government has pushed the poor people to the wall. म्हणजे त्यांना सामको ह्या टायमार आणिक बोल्सां पैसे घालपाचे, ताका तो सांडून त्यांच्या बोल्सांतल्यान पैसे काढून ह्या सरकारान लूट केल्ली असा। ताचो निषेध करीत आम्ही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचो पार्ट म्हणून आज नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटीक आम्ही या सायकल रॅलीत पार्टिसिपेट झालो। अच्छे दिन दिवपाचे स्लोगन देऊन सत्तेर आयले केंद्रातले BJP सरकार आज लोकांक अच्छे दिन दिवपाचे सोडत आज बुरे दिन दाखयता। पेट्रोल डिझेल, पेट्रोलियम प्रोडक्ट, गॅस सिलेंडर हे सगळे आज अशे रेटीचेर जाल्ले आसा, पाविले आसा की सामान्य मनशाचे कंबरडे मोडून गेल्ले आसा। गोंय राज्यात BJP 2012 सत्तेर आयली तेन्ना ताणी स्लोगन दिल्लो 60 रुपयाच्या वयर आम्ही पेट्रोल कशेंच वचपाक दिवपाक जायना, कितले रेट हाय जाल्लो लेट वयर गेलो आमी 60 रुपयांनी लोकांक सप्लाय करताले। स्कूटरवाले, मोटर चलोवपी लोक सगळे फुडले त्या स्लोगनान, आणि ताणी कदाचित त्या वेळार मतां दिली आसतली। आज पेट्रोल डिझेल खंय पावले ते तुम्ही पळया, लोकांक दिल्ली आश्वासनां पानां कुसून भायर उडयली ह्या सरकारान, आणि म्हणून लोकांचे परत एकदा ध्यान या सरकाराच्या कर्माकडे हाडपा खातीर आमकां रस्त्यार येवचे पडटा। पयर मडगांव झाली, आज पणजे, ताचे मदी साखळे झाली, फाल्यां वास्को, अशे तरेतरेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या भागात वचून लोकांक आम्ही जागयतात। पळयात अच्छे दिन, या सरकाराचे अच्छे दिन पळयात आणि याद करात मुखार कितें करपाचे ते तुम्ही आता ठरयात। आता चढ घोडा मैदान लागी असा, ह्या वेळाचेर हे अच्छे दिन याद करात आणि तुमचे डिसिजन घ्या। आम्ही अशी आम्ही लावल्या नाही कदा, पण पाऊस पडले कारण कदाचित आम्ही शॉर्ट करपाक शकता।